सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. सीताराम साखर कारखान्याची साखर विकून शेतकऱ्यांना FRP ची रक्कम देण्याचे आदेश असताना या साखरेच्या रकमेवर आता युनियन बँकेने अधिकार सांगितल्याने शेतकऱ्यांना FRP चे पैसे मिळणार का असा सवाल शेतकऱ्यासमोर उभारला आहे. शेतकऱ्यांना FRP देण्यासाठी तहसीलदारांनी खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यातील साखरेचा लिलाव केला होता, परंतु युनियन बँकेने या रकमेवर आपला हक्क सांगितल्यामुळे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. यावर 9 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. साखर लिलावातून आलेली रक्कम बँक की शेतकऱ्यांना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सीताराम कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाची FRP ची थकीत असलेली 25 कोटीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नव्हती, त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी FRP रकमेसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. याची दखल घेऊन तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या रकमेवर आता युनियन बँक हक्क सांगत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पाहूयात याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी माऊली हळदणवार यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावातील सीताराम कारखान्याने गेल्या 15 महिन्यापासून शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल दिलेलं नव्हतं. ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांनी या पंढरपूरच्या तहसीलसमोर आमरण उपोषण केलं आणि त्याची दखल घेऊन पंढरपूर प्रांताधिकारी, तहसीलदार व कलेक्टर यांनी आयुक्तांशी संपर्क साधून सदर साखरेचा लिलाव केलेला आहे. परंतु ह्या साखरेच्या पैशावरती युनियन बँकेनं आपला आता हक्क सांगितलेला आहे. याची केस त्यांनी हायकोर्टामध्ये घातलेली आहे. मेहरबान न्यायालयाला अशी विनंती आहे की पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कष्टाचं पैसे त्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आणि बँकेचे पैसे असतील तर ते पैसे कारखान्याचा त्या सदर मालमत्तेचे निलाव करून त्या बँकेचं पैसे द्यावेत, पण शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन 9 तारखेला सोमवारी आम्ही निवेदन देणार आहोत. कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे Level 2 व Level 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU, 32 बेडचे Level 2 व Level 3 NICU, कमी वजनाच्या व कमी महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी विशेष सोय, बबल CPAP व ड्रॅगर व्हेंटिलेटर, अति कावळीच्या बाळांचं रक्त बदलण्याची सोय, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, 24 तास रक्त तपासणीची सोय, अद्ययावत लसीकरण, सुसज्ज OPD व प्रशस्त वॉर्ड, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, पेडियाट्रिक सुपर स्पेशालिटी क्लिनिक मध्ये पेडियाट्रिक न्यूरोकेजी, पेडियाट्रिक कार्डिओलॉजी, पेडियाट्रिक ऑप्टोमोलॉजी, डॉक्टर शीतल शहा MD DCH, डॉक्टर सुनील पटवा LCEH, डॉक्टर नीरज शहा MD नवजात शिशु व बालरोग अतिदक्षता तज्ञ, डॉक्टर सुधीर अजबे DCH, डॉक्टर ज्योती अजबे BDS, नवजीवन बाल रुग्णालय, सरगम सिनेमा मागे, पंढरपूर.